संगमनेर तालुक्यामधील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ आणि बोटा शिवारामध्ये झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातामध्ये एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री बोटा शिवारामध्ये पल्सर मोटारसायकल क्रमांक MH 25 AA 94 हिच्यावरून दिनेश भास्कर साळुंखे वय 22 राहणारा नेवासा फाटा तालुका नेवासा हा तरुण चालला होता. त्यावेळी त्याला एका वाहनानं जोराची धडक दिली तर त्याला औषधोपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर शुक्रवारी सकाळी 7 सुमारास कुलदीप सिंग आणि धर्मेंद्र सिंग हे दोघे खंदरमाळ शिवारामधील महामार्गाच्या कडेला कंटेनर लावून चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. चहा पिऊन पुन्हा ते कंटेनरकडे येत असताना दरम्यान घारगावकडून संगमनेरच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीचा टायर फुटल्यानं या दोघांना या गाडीची जोरात धडक बसली. यामुळे हे दोघेही गंभीर जखमी झाले तर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे औषधोपचारासाठी संगमनेर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यामध्ये कुलदीप सिंग यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.